कोपरगाव तालुक्यातील एक वेदनादायक घटना समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील मुर्शदपूर जवळील गांजावाडी जवळ असलेली मंडपी नाला येथे आज दिनांक 5 ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या मुलाला वाचवताना वडिलांसह लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर त्याच्यासोबत असलेले आणखी दोघे जण सुदैवाने सुखरूप वाचले आहे. या घटनेत वडील संजय मारुती मोरे वय 35 वर्ष, मुलगा सचिन संजय मोरे वय 15 वर्ष राहणार गांजावाडी या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर ओम मोरे व शुभम योगेश पवार या दोघांना वाचविण्यात यश आले आहे. हे चौघे मंडपी नाला येथे गेले असता सचिन संजय मोरे हा पाण्यात बुडत असताना त्याला वाचवण्यासाठी त्याच्या वडिलांसह त्याच्या सोबत असलेल्या दोघांनी पाण्यात उडी मारली असल्याचे समजते. सदर घटनास्थळी तहसीलदार विजय बोरुडे, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, संजीवनी कारखान्याची आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी हजर झाली होती. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांनी दोन्ही मृतांना बाहेर काढले असून शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. तर सदर चौघेजण या ठिकाणी नेमके कशासाठी गेले होते हे मात्र अजून नक्की समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे. सदर घटनेने तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेग वर्तमानाचा.